मित्रांनो पहिलंच बघा केवढं मोठं माप आहे भाई, बकरीचं माप बघा तुम्ही केवढं आहे, गाभण शेळी बरं एकच नंबर आहे बघा क्वालिटी, आडू घ्या हे बघा माप शेळीचं माप, केवढ्या मोठ्या मापाची शेळी बघा तुम्ही, गाभण आहे हे बघा, हे पण गाभण आहे बघा, ही तोलावर आलेली आहे, माप एक नंबर आलेले हे बघा तुझी मोठी, हे बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा, हे बघा ही जनली का, ही जनली मित्रांनो, ही पण पाठ आहे पहिल्या मध्ये हा, हे बघा ही पाठ आहे, ही बघा ही पण गाभण बघा क्वालिटी एक नंबर आणली, ही पण गाभण आहे मित्रांनो बघा, आता या गाडीला ना तोलावरचे शेळी आलेले सगळ्या, त्याचबरोबर मेंढींची क्वालिटी बघा, हे बघा ही पाठ आहे, ही पण बघा मोठ्या मापाची मस्त, हे बघा ही जनली का, ही गाभण बघा, ही बघा ही पण, ही बघा मित्रांनो क्वालिटी, क्वालिटी सगळी एक नंबर आणली मित्रांनो, हे बघा हात घा हातला हात हळू हळू, ही बघा पाठ बघा, क्वालिटी बघा मित्रांनो, कलर मध्ये हळू 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 बघा, मित्रांनो ही बोटात जंगलची खरेदी यांची होली, बोटात जिल्ह्याची मेंढ्या बघा, बघा पाठी फैकर पाठी, ही बघा बकरी मित्रांनो चालू गाडी मधून उतरते, बघा क्वालिटी एकच नंबर बघा, गाभण ही बघा अख्खी गाभण आहे जबरदस्त क्वालिटी, बघा मित्रांनो आज क्वालिटी एकच नंबर आहे गाडी मध्ये, ही बघा माप केवढं मोठे सगळं माप मोठं झालंय, क्वालिटी जबरदस्त आहे, दुधाची काही दुधाची, हे बघा माप बघा मित्रांनो केवढं मोठं माप आहे बघा, केवढं मोठं माप आहे गाभणचं माप आहे, हे बघा ही बघा जनली, तिथं जनली कधी पाठी पण आणले आज, मेंढ्यांची क्वालिटी बघा अजून, मेंढ्यांची एकच नंबर क्वालिटी अजून, पाठी एक नंबर आले मित्रांनो, हे बघा हे गाव अजून, हे बघा हे पण ही लाल, ही बघा ही क्वालिटी बघा मित्रांनो, ही होंडी बघा पहिला पाठ आहे, हे बघा आणि हे बघा माप अजून मस्त आहे, क्वालिटी चांगली आली सगळी, हे बघा मित्रांनो वरती बच्चे किती, वीस बच्चे का, हे पाठ किती गणेश बाबा, अठ्ठावन्न आणले का, मेंढे किती आणले, शेळ्या पन्नास मेंढे अठरा, शेळ्या पन्नास मेंढे अठरा आहे का, त्याच्यात गाभणं वगैरे, अच्छा आता किती दिवसापासून गेले तुम्ही, आठ दिवस लागले का, क्वालिटी एक नंबर आणलेली मित्रांनो, जेवढे दिवस जास्त लागतात तेवढी क्वालिटी देखील भारी आणतात, आजची क्वालिटी तुम्ही पाहिलीस, हे बघा मित्रांनो मोठं माप, आता चालू गाडी उतरते, या पाठी बघा फायकर पाठी देखील आणलेल्या आहेत, या बघा मित्रांनो मेंढ्या एकच नंबर आहे, मेंढ्या बघून घ्या, जर कोणाला काठेवाडी मेंढ्या घ्यायचे असतील तर नंबर दिलेले कॉन्टॅक्ट करा, हे बघा मेंढ्याची क्वालिटी बघा खाली सड बघा एकच नंबर आहे, काही गाभ नाही काही जनलेले आहेत,
क्वालिटी एक नंबर आहे. आता इथं घेण्यासाठी बघा कस्टमर वगैरे आलेले आहेत, निघून गेले तिथे घरून. तर आता आल्या आल्या दोन धावणी बांधणं चालू आहे. इकडे आपले रांजणगाववाले आहेत जे नेहमीच शेड्या वगैरे घेत असतात. इकडे काही बाहेरचे आलेले ते कस्टमर, आपण त्यांना विचारणार कुठले असं. आता बकऱ्या बांधणं चालू आहे, चेक करताय. क्वालिटी काढली यांनी पण, माफ काढलं इथं. बघा बघा आता इकडे एक दावाने ती अनुभव होते, त्यांनी चेक केली व्यवस्थित. पण यांना यांनी यांच्या खात्रीच्या मस्त चांगल्या बकऱ्या बांधल्या, पक्क्या गाबणी बकऱ्या. त्यांना तो कलर म्हणते सोडून द्या, काही विषय नाही. त्याला असं वाटतं गावरा नाही कलर मध्ये दिवस घेतील दादा. मला घेतो दोन पण देतील. दुधाच्या दोनच भरले नाही आपण. दुधाच्या दोन आहेत, एक नंबरला. तिला इकड नाही गेला सर, तिला बाहेर काढून घ्या. इकडे बांधा तिला एक नंबर ची सोडून लांबाचे वाटून नका घेऊ तुम्हाला. तिला सड नाही बा, अजून तर डायरेक्ट अशी हिच्या गात सड घेतील. पाठी ती पहिल्या खान नाही कांदे सोडून देऊ का तुम्ही माणसाला. पहिल्या वेतामध्ये काही टेन्शन नाही तिला. अजून सड लांबाची दादा दिघे बिल्लास भर सड येतील पाठची. तुम्हाला आम्ही काही दुसरी वस्तू देणार नाही, एवढा भरोसा ठेवा. तिची हाईट पण वाढेल आणि सगळ्या गोष्टी वाढेल तिच्यावर. पहाटे अजून बघून घ्या तुम्ही. पहिले मान तुमचा राहील म्हणता नोट आहे तुमची घेतली ना, विषय क्लोज होईल आपला. विषय संपला, तुम्ही नेमन सांगून द्या अशा असेल तर देवो. सांगितले ना का नाही, तसं होणार नाही. तसं होणार नाही, सांगा ना तुम्ही. असं बी होणार नाही, तसं बी होणार. पाच बकऱ्या 22,000 जागेवर इच्छित का तू इंचातल्या 22,000 जागे. नाही मग ते इकायला आले मग ते काय 3 बकऱ्या काय 10,000 रुपये खर्च करून म्हणतात काय चावळते राव तुम्ही. मग त्याच्यामुळे फक्त तुम्ही चावळते कोणत्या हिशोबाने. ते काय 3 बकऱ्या आला होत म्हणतात का, त्यांना नाकच घ्यायचं होतं ना. तुम्ही असं वाजवू नका बापू साईडला घ्या ना व्यवस्थित व्यवस्थित. तुम्ही क्वालिटी काय म्हणते यांना, हा तुम्ही कोणाकडे येणार नाही ना अशा क्वालिटीच्या. तुम्ही भाडा बकरा सौदा थोडी घेऊन राहिले. पाहून घ्या बकरी याला म्हणते बकरी. पाहून घ्या बकऱ्या. क्वालिटी ना क्वालिटीवर बकरे एका होत्या. सोळा वर्ष नाही 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 असं नाही असं. हे फक्त मी तुला तुला असे 400 देईल. काय सांगला बापू तुम्ही. मी त्याला 500 तुम्ही सांगून दिले. बरं सौदा नाही आपल्याकडे सांगा तुम्ही. ते समजा पामक ते देईल ना काही पामक ते याच कुरट तुम्ही म्हणते याच कुरट म्हणून राहिले तुम्ही. जा सारे 8 रन बकरे दिले 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 बापू शब्द नाही ना भैया भैया तुला देऊन टाकले गावला गेला बापू शब्द गेला. मी 20,000 रुपये सांगितले.
अरे पाचशे हजार कुठे काय करून देतो माऊस काय दिया छोकर दिले अरे दे साडे अठरा नी चल जाऊ कशी दिल्या साडे अठरा नी का सगळ्या ताने चेक करून घ्या मित्रांनो आता सौदा झाल्यानंतर त्यांना सगळ्या बकऱ्या चेक करायला भेटतील जर समजा एखादी बकरी फॉल्ट वाटली तर ते सोडून दुसरी परतवू शकता दुसरी हे बघा त्यांना वाटलं तर दुसरी लगेच टाकून घेता ते आणला एक बकरी धरून आण हे गणा त्यांना एक बकरी धरून घेते काळी पाठ सोडली म्हणून मी सोडला केला एवढ्या लांब आले म्हणून आता मन मोकळ्यानं बकऱ्या घेत मित्रांनो साडे अठरा बरमान झालेला आहे सौदा मित्रांनो आता या आठ शेडींचा सौदा झालेला आहे इथे आहे का सात आहे सात वाटतं सात आहे का जवळ्या थोड्याशी कुठले घेणार तुम्ही अमरावती जिल्हा अंजनगाव तालुका काय नाव भूपेश पाटील भूपेश पाटील तुमचं सोयल अहमद आता तुम्ही दोघांनी आर दादा घेतल्या का नाही त्यांनाच घेतल्या का मित्रांनो बकऱ्या दाखवून देतो त्याच्यानंतर काय भावन झाल्या ते पण विचारून घेतो हे बघा बकऱ्या ही दुधाची आहे त्याच्यानंतर या गाभणी आहे ही पण तशीच लागेल जेव्हा दूध आली तेव्हा का सड बघा तिची तशीच आहे त्याच्यानंतर हे बघा ही पण तशीच लागेल हिची सड तशीच आहे हे बघा पठ्या गाभणी आहे एक दुधावरची हे बघा दुधावर अशा लागतं एकदम हे बघा ही पण गाभणी काय काय भावून दिलं शेट्टी आता या साडे अठरा हजार रुपयाने दिले साडे अठरा हजारने दिले का मित्रांनो साडे अठरा हजारने दिलेल्या द्या सात शेड्या आता तुमच्या भागामध्ये कुठल्या शेड्या गावराणीत का गावराणी शेड आहे का अच्छा अच्छा आता तुम्ही समोर आहे मेंढ्या शेड्या वगैरे बघताय कशी वाटते क्वालिटी वगैरे त्या आपल्या गावराणीपेक्षा तरी अच्छा ना भरपूर चांगली ना मित्रांनो गावराणीच्या तुलनेने खूप माप वगैरे मोठं असतं तब्येतीला असतं त्या शेड्या त्याच्यानंतर कास वगैरे सगळ्या गोष्टी मोठ्या मापाची शेडी आहे कुठले अंकई टंकई किल्ला का तालुका तुमचा मनमाड काय येवलाय तो तालुका येवला का मित्रांनो येवल्याचे काय तिकडे इथले अमरावतीचे ये तुमच्या सोबत आहे का ती काढताय बकऱ्या अच्छा अच्छा ते कुठले काय मित्र वखारी ते का देवडा का तालुका देवडा आता दोन घेतल्या सचिन भाऊने रांजण गावचे आता या घेतल्या साडे अठरा वरून पाचशे म्हणजे सदतीस पाचशेला जोडा दिलेला आहे सदतीस पाचशेला ही एक आहे ही एक आहे सदतीस पाचशेला मी घेतले रांजण गावल्यांनी सदतीस पाचशेला आता घेतले हा बोललो दादा दिला शब्द गेला तिथं काय करायचं बेनाने काही गरज नाही बेना आलाय माझ्याकडे तीस हजार हा बोलला सांगेल तुम्हाला तिथं काय करायचं एक परत काढता येते माप आहे ना पाल्ली पाल्ली ना गाबन सगळे ते जवडे असेल तेवढे चार काळ कोण असेल मारतोय मारत नाही पोहायला बोलव का काय करायचं दास घ्यायचे त्यांना दास घ्यायचे बोल सतरा हजार रुपये टाकून घे दास चालू जाऊन नाही काय मी सांगितलंच नाही असं फसले काय बोल नाही हो नाही बोल फसले काय नाही म्हणला का फसले फसले काय बस बघून
दोघांनी मी तुम्हाला सांगितलं दहा त्यांना ज्या पटल त्या असा व्यवहार करा. या माऊली पुढे या पटले का 18 पटले का नाही पटले म्हणून दहा दे पटले ते गाडी लावून द्या. आता पैसे आमचे खरे मोकळ मला माणसं मी काय लबार माणसं दिसले का तुम्हाला इथं माणसं ओळखू राहिलो फक्त फक्त माणूस ओळखू राहिलो मी विषय पैसे नाही पाहते मी तुम्हाला 1,20,000 आता देताय ते बाकीचे गाडी सोबत पाठवून द्या. तुम्ही म्हणशाल 15 बी म्हणशाल तरी होणार नाही. माऊली एवढा तुम्ही माऊली तुम्ही बोलू नाही राहिले तुम्ही मांगा अशा पट्टील मला चालू काय हरकत नाही म्हणत असं एवढं काय नाही बाबा 14,000 आता तुम्ही 15 करून दिलं मामाला थांबून गेले दोघांने ते सामनेवाले येतो आहे म्हणे तुम्हाला खोटं पडतं ना तो मामा जेवण तर बांधू बांधू तयारी नावर आले असं ना खरं 10 महिने त्यांना फक्त मी काय म्हणतो हे जाऊ संगीत होतंय सर हे 15 तुम्ही आणि त्यांनी घ्यावा नाही तुम्ही देवा आणि त्यांनी घ्यावा तसं तुमचं दाम राम तसं काय हरकत नाही. नाता गोत्याच बातमी सामनेवाला काय बोलला मला दावाशिवाय फोडू नका बोलले ना त्यांना दावाचं काम होतं ते झालं ना असं तुम्हाला राजी का माऊली या दामाच्या पट्ट्या का नाही पटत मग तसं काय हरकत नाही मित्रांनो. 21 मेंढे 21 मध्ये 10 काढायचे 10 मेंढ्यांचा 14 झालेला आहे 15,000 प्रमाणे बच्चे लावून आहेत काहींना 2 आहेत काहींना 1 आहेत कोणत्या पण 10 काढायचे आहेत. कुठले तुम्ही घेणार आहे हिरेनगर हिरेनगर कुठं आले नांदगाव का अगोदर किती मेंढे आपल्याकडे आपले काय नाही आता सुरुवात केली का मित्रांनो. काठेवाडी मेंढीपासून सुरुवात केली आहे आता 15,000 प्रमाणे घेतले या बच्चे लावून जनलेल्या मेंढ्या आहेत कुकरू डोक्यान झालं किती काढले आता 7 घेतले का मित्रांनो 7 शेळींचा 14 झालेला आहे. इकडे 3, 4, 5, 6 आणि काबरी 7 7 काबना आहेत. तुझी काय करत काय जावा पडून बरा घ्या बाबा बोलू बरा पहिले हे बघा इथं मेंढ्या काय आलेले अजून परत मेंढ्या पाहतायत परत 10 विकल्या गेल्या अजून बाकी 11 मेंढ्या बाकी आहेत. इकडे 7 शेडींचा 14 झालेला आहे 7 गाबणे कुठले घेणार आहे देवळा वाखारी काय नाव दिगंबर महादू शिरसाट महादू मोहन शिरसाट कशा घेतला ते काय भावन घेतला 17,100 ने पूर्ण गाबने ना मित्रांनो पूर्ण शेळ्या 17,100 ने घेतलेल्या आहे.
सेट वगैरह सत्रह हजार शंभर हो लगे भो गाड़ी टाकून आज बोल बर बोल एक शब्द सामगुन दे फा हाँ ये मैं एक रुपया चल रहा नहीं भो मैं भी सामगुन दे सामगू नको भो हाँ बोल संगित तुम्हारा फाइनल संगित धोक अपने जे थे सामगुन दिला तुला नौ पकड़ा दोन तो मजे खरियान डायरेक्ट फाइनल शपथ लोन हाला बोला पूरा सर मैम टॉयलेट सर एक काम कर बोल नको पुरान पुरे घेन जाए जाए तुझे सांगितलं ना तशात जाय 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 हे फक्त तुमचा जाय शब्द नाही नाही किती घेतला त्यांनी आता नऊ का तीन तीन दोन सहा एक सात बाकी कुठे गेलो दोन मधीत का तिकडे कुठले घेणार सटाणाचे काय भावन घेतला आता साडेतेरा नाही का अच्छा त्याच्यात काही गाब नाही का हे गाब नाही का बाकी त्यांना बाकी त्यांना फिरले का अगोदर किती मेंढे अच्छा कुठल्या याचे कदाच आपल्या उस्मानाबाद आपल्या याचे निजामपुरी गावठी का मित्रांनो या साडेतेरा प्रमाणे घेतलेल्या या आता खालच्या होत्या ज्या वर्षा सकाळी दिल्या दहा मेंढ्या त्या पंधरा प्रमाण दिल्या होत्या का